हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच अठरा जुलै दोन हजार एकोणीस रोजी पहिल्या शिपमध्ये म्हणजे सकाळी जो पेपर विचारण्यात आला होता त्यामधील काही प्रश्न मला विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत त्या प्रश्नांची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल टरमध्ये असलेले सबस्क्राईब हे बटन टच करा म्हणजे विठ्ठल जोशी ही माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच तलाठी विस्तार अधिकारी सांख्यिकी पर्यवेक्षिका आंगणवाडी वरिष्ठ सहाय्यक लिपीट त्यानंतर पोलीस भरती सेवक भरती आर आर बी रेल्वे बँकिंग या परीक्षांचे जर तुम्हाला ऑनलाईन पेपर सोडवायचे असतील तर प्ले स्टोअरवरून परीक्षा हे ॲप तुम्ही डाउनलोड करा याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला रोजच्या रोज मोफतमध्ये वेगवेगळ्या वेड़ विषयांवरचे प्रश्न येतील चालू घडामोडीची पी डी एफ मिळेल तसेच तीस ऑनलाईन पेपर सोडून प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन गणित बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण हवं असेल तर त्याची फी मात्र दोनशे पन्नास रुपये आहे पण तुम्ही जर विठ्ठल चाळीस हा कोड वापरलात तर तुम्हाला एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळेल आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला हे तीस ऑनलाईन पेपर सोडवता येतील आणि गणित बुद्धिमत्ता चाचणीच्या प्रश्नांचं चा एक्सप्लेनेशनसुद्धा मिळेल तर परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस हा कोड वापरून एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळवा चला तर मग आता आज आलेल्या प्रश्नांची माहिती पाहूयात आपण तर हे प्रश्न महेश फुलवानी यांनी नागपूरवरून पाठवलेले आहेत तर महेश फुलवानी यांचा मी मनापासून आभारी आहे कारण त्यांनी प्रश्न पाठवले म्हणूनच मी व्हिडिओ बनवू शकत आहे तर आज दिनांचं दिनांक अठरा सात दोन हजार एकोणीस रोजी आलेले प्रश्न त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे की पेरियार अभयारण्य कोठे आहे तर पेरियार हे अभयारण्य केरळ या राज्यामध्ये आहे तर पेरियार हे अभयारण्य केरळ या राज्यामध्ये आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा सोळाशे चौऱ्याहत्तर वर्षी झालेला आहे आणि एक्झॅक्टली डेट सांगायची झाली तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किल्ला रायगड या किल्ल्यावर झालेला आहे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू तीन एप्रिल सोळाशे ऐंशी या दिवशी झालेला आहे तर ह्या तारखा सुद्धा लक्षात असू द्या मे बी यावर पण प्रश्न येऊ शकतात तर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड किल्ल्यावर झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी झालेले आहे आणि शिवाजी महाराजांवर माझे चार व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहा त्यामध्ये डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे महाराष्ट्रात नवीन वर्षे कोणत्या किंवा कधी साजरा केलं जातं तर महाराष्ट्रामध्ये नवीन वर्ष हे गुढीपाडवा या सणाला साजरं केलं जातं जर असा प्रश्न असेल नवीन वर्ष तर गुढीपाडव्याला साजरं होतं आणि जर नवीन महसूल वर्ष विचारलं असेल तर मात्र त्याचं वर्ष एक ऑगस्ट आहे कारण एक ऑगस्टपासून महाराष्ट्रामध्ये नवीन महसूल वर्ष सुरू होतं आणि जर नुसतं नवीन वर्ष कधी असतं महाराष्ट्रामध्ये किंवा कधी साजरा करतात असाच प्रश्न असेल तर त्याचं उत्तर गुढीपाडवा आहे कारण गुढीपाडव्याला आपण मराठी नवीन वर्ष म्हणून साजरं करत असतो त्यानंतरचा प्रश्न आहे हमसफर एक्सप्रेस पुणेपासून कोठे चालते तर हमसफर एक्सप्रेस ही पुण्यापासून नागपूर दरम्यान धावते आता ही जी हमसफर एक्सप्रेस आहे ही एक्सप्रेस पूर्णपणे थ्री टायर ए सीचे डबे असतात या गाडीमध्ये आणि सर्वप्रथम ही रेल्वे दोन हजार सोळामध्ये सुरू झालेली आहे आणि हमसफर एक्सप्रेस पुण्यापासून नागपूरपर्यंत एक रेल्वे आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बॉम्बेमध्ये पहिल्यांदाच रेडिओ प्रसारण कोणत्या साली झालं तर मुंबईमध्ये पहिल्यांदाच रेडिओचे प्रसारण हे तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस या दिवशी झालेलं आहे तर तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस या दिवशी मुंबईमध्ये सर्वप्रथम रेडिओचं प्रसारण झालं आणि दुसरा क्रमांक हा कलकत्ता शहराचा आहे कलकत्ता शहरामध्ये रेडिओचं प्रसारण सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीस या दिवशी सुरू झालेलं आहे तो दोनी मी लेला है। तर ह्या दोन्ही शहरांचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यानंतर ई एस पी एन अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे तर ई एस पी एन जो अवॉर्ड आहे तो स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर म्हणून नीरज चोप्रा यांना मिळालेला आहे पी व्ही सिंधूलासुद्धा त्याच्यामध्ये अवॉर्ड मिळालेले आहेत पण स्पोर्ट्स मॅन ऑफ द इयर म्हणून नीरज चोपडा यांना अवॉर्ड मिळालेला आहे सर्वोच्चे कोच अवॉर्ड कोणाला मिळालेला आहे आता हा कोणत्या फील्डमध्ये मिळालेला आहे कारण भारतामध्ये सर्वोच्च कोच अवॉर्ड हा द्रोणाचार्य पुरस्कार आहे आणि तो जवळपास सात ते आठ जणांना मिळालेला आहे दोन हजार अठरामध्ये आणि क्रीडा क्षेत्रामध्ये दोन हजार अठरामध्ये जे वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत त्याच्यावर मी आज संध्याकाळी एक व्हिडिओ बनवून अपलोडसुद्धा करणार आहे त्यानंतर करंट अफेअर्सवर खूप जास्त प्रश्न होते त्यानंतरचे प्रश्न पाहूयात आपण आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्यातून भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान कॉरिडॉर सुरू होत आहे तर पंजाब या राज्यातून भारत व पाकिस्तान दरम्यान कॉरिडॉर सुरू होत आहे आणि त्या कॉरिडॉरचं नाव आहे करतारपूर साहिब कॉरिडॉर आणि ही सीट धर्माशी संबंधित आहे की बाबा गुरु नानक या इथून गुरुद्वार दरबार सिंह करतारपूर साहिब इथपर्यंत हा कॉरिडॉर तयार होत आहे आणि गुरुद्वारा दरबार सिंह कर्तरपूर साहिब हा रावी नदीच्या तीरावर आहे पाकिस्तान या देशामध्ये तर हे सुद्धा माहिती असू द्या तर पंजाब राज्यातून तो कॉरिडॉर सुरू होत आहे त्यानंतर विधिमंडळात कायदा बनवणे हे कोणत्या देशाच्या संविधानापासून कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेतलेलं आहे तर हे ब्रिटन या देशाच्या संविधानाकडून घेतलेलं आहे कारण संसदीय पद्धतीमध्येच अशा पद्धतीनं कायदा तयार केला जातो आणि संसदीय पद्धत ही आपण ब्रिटन या देशाकडून घेतलेली आहे घटक राज्यात उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो तर ढटर राज्यातील उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची नेमणूक हे भारताचे राष्ट्रपती करतात नेमणूक भारताचे राष्ट्रपती ठरतात परंतु त्यांना पद व रोपनेतेची शपथ हे संबंधित घटक राज्याचे राज्यपाल देत असतात उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती ठरतात परंतु उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना शपथ संबंधित घटक राज्यातील राज्यपाल देतात आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपतीच न्याय ठरतात आणि शपथसुद्धा राष्ट्रपतीच देतात त्यानंतरचा दिश्या प्रश्न आहे द ग्रेट डिसअपॉइंटमेंट हऊ नरेंद्र मोदी क्रॉडर्ड अ युनिट ऑपॉर्च्युनिटी टू ट्रान्सफॉर्म द इंडियन इकॉनॉमी हे पुस्तक कोणी लिहिलं तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक सलमान अनिस सोज यांनी लिहिलेलं आहे सलमान अनिस सोज यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे सोजचं असा तो शब्द आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ग्रीनहाऊस इफेक्ट कोणत्या वायूमुळे होतो तर ग्रीनहाऊस हाऊस इफेक्ट हा क्लोरोफ्लोरो कार्बनमुळे होतो कार्बन डायऑक्साईडमुळे होतो पण यांनी स्पष्ट दिले की ऑप्शनमध्ये कार्बन डायऑक्साईड नाही होतं नायट्रोजन ऑक्सिजन सल्फर डायऑक्साईड आणि वाशपीकरण तर पर्यायनुसार याचं उत्तर सल्फर डायऑक्साईड येतं की सल्फर डायऑक्साईडमुळे सुद्धा ग्रीनहाऊस इफेक्ट होतो आता ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे काय तर पृथ्वीवरचं जे तापमान आहे ते वाढत जातं त्यालाच आपण ड्रीन हाऊस इफेक्ट असं म्हणतो त्यानंतरचा प्रश्न आहे संपर्कजन्य बल कोणतं आता संपर्कजन्य बल म्हणजे काय तर संपर्कात येऊन जे बल निर्माण होतं त्यालाच आपण संपर्कजन्य बल म्हणतो तर घर्षण बल हे संपर्कजन्य बल आहे आपण सायकल चालवत असताना पँडल मारायचं थांबलो की थोड्या वेळाने सायकल आपोआप चालते कारण ते त्याचं कारण आहे संपर्कजन्य बल की सायकलचं टायर आणि जमीन यांच्यामध्ये घर्षण होतं आणि त्यालाच आपण संपर्क म्हणजे घर्षण बल असं म्हणतो त्यानंतर क्रिकेट पाहत असताना बॅटने चेंडू मारल्यानंतर तो वे वेगाने जातो पण थोड्या वेळानंतर फील्डवर थांबतो ते सुद्धा घर्षण बलामुळेच आहे चेंडू आणि तिथलं जे लॉन आहे किंवा जमीन आहे ग्राउंड आहे त्याच्यामध्ये घर्षण होतं आणि घर्षण बल हे गतीच्या विरोधामध्ये नेहमी कार्य करत असतं माणूस जमिनीवर चालतो त्याचं कारणसुद्धा आपलं चालणं हे सुद्धा घर्षण बलामुळे शक्य असतं तर घर्षण बल हे संपर्कजन्य बल आहे आणि चुंबकीय बल गुरुत्व आकर्षण बल याच्यामध्ये संपर्क आलेला नसतो त्यानंतरचे प्रश्न पाहूयात तर सुप्रिया वर्दंटवार ही जी माझी विद्यार्थिनी आहे त्यांनी काही प्रश्न पाहिलेले आहेत सर्वप्रथम सुप्रिया ताई यांचा मी मनापासून आभारी आहे त्यांनी प्रश्न पाठवले त्याबद्दल तर पहिला प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी झालेला आहे वुमन टेनिस कोच दोन हजार अठरा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर तो पुरस्कार याचं कुणाला उत्तर माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता मला माहिती नाही एक्झॅक्टली मोदीजीवर एक बुक होतं विचारलेलं त्याचं ऑथर सांगायचे होते ते मी आधीच प्रश्न घेतलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे ब्ल्यू आधार कार्ड कोणाला देतात तर ब्ल्यू आधार कार्ड हे जे छोटी मुलं असतात पाच वर्षापेक्षा कमी वय ज्यांचं आहे त्या मुलांसाठी ब्ल्यू म्हणजे निळ्या रंगाचं आधार कार्ड दिलं जातं आणि त्यांची बायोमेट्रिक चाचणी होत नाही म्हणजे हाताचे फिनरल्स आणि डोळ्याचे म्हणजे हाताचे ठसे आणि डोळे यांची त्यामध्ये नोंद केली जात नाही तर पाच वर्षाखालील जी बालकं आहेत त्यांच्यासाठी ब्ल्यू आधार कार्ड आहे त्यानंतर त्यांनी असं दिलेलं आहे की जी सोडून बाकी सर्व इजिव आहेत मॅथ वमध्ये ॲव्हरेजवर दोन प्रश्न आहेत म्हणजे सरासरीवर दोन प्रश्न विचारले होते प्रोबेबिलिटीवर एक प्रश्न विचारला होता म्हणजे संभाव्यता पाईप पाई एंड सिस्टम म्हणजे नळ व टाकीवर एक प्रश्न होता नफा तोटा अवघड होतं आणि हे सर्व जे टॉपिक आहेत सरासरी संभाव्यता नळ व टाकी नफा व तोटा या सर्व टॉपिकवरचे व्हिडिओ विठ्ठल जोशी या यूट्यूब चॅनलवर मी दिलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही पहा तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल त्यानंतर मराठीमध्ये मनी एक पण विच नव्हती विचारली क्रियापद वाटप्रचार जोड शब्द याच्यावर प्रश्न विचारले होते आणि क्रियापद क्रियापदवर वाटप्रचारवर माझे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहून घ्या त्याचाही तुम्हाला भरपूर फायदा होईल तो या में आपन में तर या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच अठरा जुलै दोन हजार एकोणीस रोजी सकाळच्या शिफ्टमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यांची माहिती पाहिली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राइब करा थँक्यू व्हेरी मच